नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MP SaikyU या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्स या सब्जेक्टवर आपण काय आहेत क्वेश्चन आणि आन्सर आणलेत बघा। हे जे टॉपिक घेतले ते परीक्षेच्या दृष्टीने प्रीलिम्ससाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। चलता सुरू करूया बघा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी किंवा खालील विधानापैकी अयोग्य विधान ओळखा। आपल्याला अयोग्य विचारले आहे, तर कशाशी संदर्भात आहे? भारत निर्माण योजनेबाबत। पहा, पहिलं, भारत निर्माण योजना ही 16 डिसेंबर 2005 पासून सुरू करण्यात आली आहे। ब, या योजनेत 6 क्षेत्रांचा समावेश असून त्यामध्ये आरोग्य या क्षेत्राचा समावेश होतो। क बघा, ही योजना नव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली आहे। तुम्ही जर पंचवार्षिक योजना जर अभ्यासला असाल तर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे बघा ते लवकर म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह झाला असणार आहे। तर बघा, भारत निर्माण योजना आपण डायरेक्ट उत्तर घेऊ, स्पष्टीकरण पुढे देऊ। तो ये ही जी योजना होती तो क नंबरचा पर्याय हा चुकीचा आहे बघा मित्रांनो। तर त्याचं कारण पण सांगणार आहे। ही योजना 2005 ला सुरू करण्यात आली होती, यामध्ये 6 क्षेत्रांचा समावेश होता। आता क जर चुकीचा असेल तर मग अ ब क हे काय आहेत सर्व बरोबर। आपल्याला विचारलं काय? अयोग्य विधान विचारलेलं आहे। तर अ ब क अ आणि ब हे काय आहेत बरोबर आहेत। तर अ आणि ब असणार सर्व पर्याय काय असतील बरोबर असतील। जे 4था नंबरचा पर्याय बघा क, तर हे चुकीचं आहे। तर पाहू स्पष्टीकरण आता। तो भारत निर्माण योजना ही कधी सुरू झाली? ही झाली 2005 साली झाली। ध्यानात ठेवा, भारत निर्माण योजना ही कधी सुरू झाली? 5, पण यामध्ये 6 क्षेत्रांचा काय केला समावेश करण्यात आला होता। तो कोणते 6 क्षेत्र होते? ग्रामीण गृहनिर्माण, दुसरं ग्रामीण दूरसंचार, ग्रामीण रस्ते, तिसरं, चौथं पेयजल, पाचवं ग्रामीण विद्युतीकरण, सहावं ग्रामीण जलसिंचन। तर बघा, 10वीची पंचवार्षिक योजना होती, त्याचा कालखंड होता 2002 ते 2007 दरम्यान होता। तर तुम्हाला क्वेश्चन पडला असं काय बघा, 2005 इथे काही ठिकाणी ग्रामीण रस्ते 2002 ला आहे। तर ॲक्च्युली काय झालं, तर ही योजना झाली 2005 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। पण यामध्ये जे 6 टॉपिक निवडले होते, तर ग्रामीण रस्ते हे 25 डिसेंबर 2000 या दिवशी काय झालं तर सुरू झालं होतं आणि त्याच्यामध्ये ती ॲड करण्यात आली ती तारीख, म्हणून लक्षात ठेवा। ही योजना 2005 ला सुरू झाली आणि ग्रामीण रस्ते हे जे टॉपिक होते महत्त्वपूर्ण क्षेत्र होते, तर हे क्षेत्र त्यामध्ये ॲड नंतर करण्यात आले। त्या क्षेत्रापैकी समजा ग्रामीण रस्ते कधी सुरू झाले तर 25 डिसेंबर 2000ला, तर त्यामध्ये ती ॲड करण्यात आली। त्याच्यामध्ये तारीख काय आहे? मागच्या बॅकडेटला आहे। चला तर दुसऱ्या क्वेश्चनला सुरू करू बघा। दुसरा क्वेश्चन काय आहे? हे दारिद्र्य म्हणून पॉवर्टी याच्याशी रिलेटेड आहे बघा। भारतात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कोणते निकष वापरले जात नाही? आपल्या इथे काय विचारलं आहे? कोणते निकष वापरले जात नाही? पर्याय बघा, पहिलं दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग, दुसरं प्रतिमाह उपभोग खर्च, तिसरं प्रतिमाह उत्पन्न, चौथं वरील सर्व। आता बघा, आपण सब पर्याय बघू महत्त्वाचे। पहिले अ आणि ब बरोबर, दुसरं काय ब आणि क बरोबर, तिसरं काय फक्त क, आणि चौथं फक्त। तुम्हाला दारिद्र्य रेषा माहीत असेल, तुम्ही जर पॉवर्टी अभ्यासला असेल तर बघा याच्यामध्ये प्रतिमहा उत्पन्न नाही, तिथं काय प्रतिमहा खर्च आहे बघा। हे कन्फ्युजन होतं, आपण काय प्रतिमहा हा शब्द आला का डायरेक्ट उत्तर लिहून टाकतो। तुम्ही जर क हा जर पर्याय निवडला असेल सगळे पर्याय चुकले होते। म्हणजे याचं जे आन्सर असणार ते प्रतिमहा उत्पन्न हे जे आहे कुठं येते? पर्याय नंबर 3 मध्ये बघा। तर पर्याय नंबर 3 हा काय चुकीचा आहे? कोणते निकष वापरले जात नाही? तर प्रतिमा उत्पन्न। स्पष्टीकरण पाहू। तर बघा, NSSची स्थापना तुम्हाला सर्वांना माहीत असेल, कधी झाली? 1950 साली, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस। तर आपण मेन टॉपिक लिहू। तर दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी उष्मांक पहिलं, नंतर उपयोग 2 आणि प्रतिमहा उपभोग खर्च यांचा वापर केला जातो। आपण पाहिलं NSSO म्हणजे काय? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, ज्याची स्थापना 1950 साली झाली। हे काय करतं? दर 5 वर्षांनी काय करतं? पॉवर्टीचं काय करतं? सर्वेक्षण करतं। तर आत्ता हल्ली अलीकडे 3 प्रकारच्या म्हणजे 3 याच्यामध्ये मोजले जातात, त्याला 3 रिकॉल पिरियड असं म्हटलं जातं। पहिलं कोणतं आहे? URP, दुसरं MRP, तिसरं म्हणजे MMRP। तर URP बघा, याच्यामध्ये काय केलं जातं? युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणतो आपण त्याला। त्याच्यामध्ये 30 दिवसांचा काय केलं जातं जे रिकॉल आहे त्याच्यामध्ये आकडेवारी काय केली जाते समावेश करण्यात येते। त्यानंतर दुसरं आहे मिक्स रिकॉल पिरियड, यामध्ये काय येतात 5 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत गैरखाद्य वस्तू, तर त्यामध्ये समाविष्ट केल्या जातात। त्याच्यामध्ये हे कधीपासून सुरू झाली? 1999 ते 2000 पासून ही काय झाली सुरू झाली आहे। तीसरा कोणतं आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड MMRP म्हणतो आपण त्याला। यामध्ये वर्षाचे 7 दिवसाचे आणि 30 दिवसाचे वस्तू काय केल्यात समाविष्ट केल्यात। तर बघा याच्या खर्चावरून तुमचं काय केलं जातं, तुम्ही किती गरीब आहेत त्याचा अंदाज काढला जातो। मग खर्च कोणत्या गोष्टी होतो, ह्या सर्व गोष्टीवर खर्च होत असतो। मग हे URP पहिली एक पद होती, त्याच्यानंतर मिक्स रिकॉल पिरियड एक आली 1999 ते 2000 ला, नंतर MMRP ही एक पद्धत आली बघा। तर MMRP मध्ये आपण बघितलं 365 दिवस, 7 दिवस आणि 30 दिवसाचं वस्तूचा समावेश होतो। यावरून काय केलं जातं पॉवर्टी ही डिसाइड केली जाते। तर इंडियाची पॉवर्टी बघा, जर आपल्याला क्वेश्चन भरायचा विचारला तर की रंगराजन समितीनुसार किती पॉवर्टी 2012-11-12 ची आकडेवारी बघा ही तर 29.5 आहे। नंतर सुरेश तेंडुलकर समिती आली होती, त्यांनी 21.9 ही पॉवर्टी सांगितली होती भारतामध्ये। जागतिक बँकेने 2011-12 लाच 21.2 ही सांगितली आणि वर्ल्ड बँकेने 12.4 ही सांगितली। तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर पुढे पाहू पुढचा प्रश्न। तर बघा तिसरा प्रश्न आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो आपण त्याला। तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामधील जीवनमान या आयामध्ये कोणत्या निर्देशांकाचा समावेश होत नाही? तिसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो। तर जीवनमान या आयामामध्ये म्हणजे आपण जेवेळी ना MPI अभ्यासतो बघा, GMPI ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यामध्ये जीवनमान एक आहे ते यामध्ये कशाचा समावेश होत नाही। तर आपण ते पूर्ण पाहणार आहोत। तर बघा पर्याय काय दिलेत, पहिलं पाणी दिले, दुसरं स्वयंपाकाचे इंधन दिले, तिसरं मालमत्ता दिले आणि चौथं काय दिले पोषण दिले। तर तुम्ही जीवनमानमध्ये जर पाहिलं तर या 3 गोष्टी काय समाविष्ट आहेत, जी चौथी आहे हे काय नाही आहे। मग याचं जे आन्सर असणार आहे तर कशात समाविष्ट होत नाही, तर पर्याय नंबर 4 हे काय आहे याचा समावेश या GMPI होत नाही। GMPI म्हणजे ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स। तर पाहू आपण स्पष्टीकरण त्याचं बघा। तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक GM ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो आपण, ही जी आकडेवारी बघा ही कधीपासून यायला लागली 2010पासून ते संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण शॉर्टमध्ये थोडी माहिती पाहू। UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी मिळून काय केले 2010पासून ही सुरुवात केली। ॲक्च्युली काय झालं जी 1990पासून जी आपण HDI म्हणतो ना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा, तर ह्युमन इंडेक्स 20वी ॲनिव्हर्सरी होती म्हणून त्यांनी काय केले हे नवीन निर्देशांक याच्यामध्ये ॲड करण्यात आले होते। तर ही निर्देशांक बघा याच्यामध्ये काय केलं जे 1997 स्थापन झालं होतं मानवी दारिद्र्य निर्देशांक पुन्हा एकदा का मानवी दारिद्र्य निर्देशांक याला काय म्हणतो आपण ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या 2 गोष्टी वेगळ्या आहेत। तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कधी सुरुवात झाली 1990 ला। कोणी सुरुवात केली ती ही संकल्पना प्रथम कोणी आली मेहबूब उल्लक जो पाकिस्तानचा सायंटिस्ट होता, नंतर भारताचे अमर्त्य सेन या दोघांनी मिळून ती इन्कम मोजण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड करावी असं त्यांनी सांगितलं होतं। तर आपण मेन टॉपिकला येऊ GDPI ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बघा, याच्यामध्ये 3 आयामाचा अभ्यास केला जातो व 10 निर्देशांक काढले असतात, समोर चार्टमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला। तर बघा पहिलं आरोग्य आहे, दुसरं शिक्षण आहे, तिसरं काय जीवनमान दर्जा असं म्हणतो। याच्यामध्ये 10 एकूण काय आहेत टोटल आयाम आहेत इंडिकेटर्स आपण म्हणतो। तर आता पुढचा क्वेश्चन पाहू। खालील विधानाचा विचार करा। 4था क्वेश्चन आहे बघा। पहिला पर्याय बघा लैंगिक असमानता निर्देशांक GII म्हणतो आपण जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स 2010पासून लिंग आधारित विकास निर्देशांक व लिंग सबलीकरण यांची जागा घेतली पहिलं झालं। नंतर दुसरं बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जी आपण म्हणतो ना MPI ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने 1990पासून असलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची जागा घेतली। आता बघा अयोग्य विधान ओळखायला सांगितलं आपल्याला अयोग्य। तर पहिला पर्याय बघा पहिलं अ व ब हे काय आहेत अयोग्य आहे, नंतर फक्त ब अयोग्य आहे, तिसरं काय इतर दोन्ही बरोबर आहेत आणि चौथं काय फक्त अ अयोग्य आहे। तर आपल्याला बघा याचं जे अयोग्य विधान आहे ते फक्त ब नंबर आपल्याला अयोग्य विचारलं बरोबर विचारलेलं नाही। तर तुम्हाला माहिती लैंगिक असमानता निर्देशांक ही 2010पासून आहे। मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आला बघा त्याला 20वी ॲनिव्हर्सरी होती म्हणून बरेच काय झाले निर्देशांक नवीन काढले गेले। त्याच्यातलाच एक भाग म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक ते नाही ग्लोबल मल्टीडायमेन्शनल निर्देशांक आपण म्हणतो ते नवीन एक आलं GII आलं एक नवीन, असे 2-3 प्रकारचे इंडेक्स 20वी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी घेतले। तर दुसऱ्या नंबरचा पर्याय आपण पुढे स्पष्टीकरणात तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण। तर बघा समोर एच डी आई ची स्थापना सॉरी इथं चुकून झालं याची स्थापना झाली एच डी आयची 1990ला ध्यानात ठेवा याची जी स्थापना झाली कधी झाली 1990ला नंतर HPI याला ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो आणि HPI ला ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स म्हणतो HPI कधी आली 1997ला नंतर जेंडर इक्वॅलिटी इंडेक्स 2010 ला आला GMDPI म्हणजे ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा सुद्धा 2010 ला आला आणि नंतर ग्लोबल पॉवर्टी इंडेक्स हा जो बघा तो HPI ला जो 1997 आला त्याचं कन्वर्जन हे GPI मध्ये केलं ग्लोबल पॉवर्टी इंडेक्स मध्ये केलं अशी संपूर्ण इंडेक्स तारखा साल देण्यात ठेवलं तरी सफिशिएंट आहे। तर आपण मेन टॉपिकला येऊ। तर आपल्याला काय बघितलं तर 1997 ला जे 97 ला त्यांनी काय सांगितलं ते बघा प्रश्नामध्ये बोआयमी दारिद्र्य निर्देशांकने 1990 पासून असलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांची जाग येते हे विधान चुकीचं आहे कारण सांगतो मानवी दारिद्र्य निर्देशांक हा 1990 ला आला नव्हता तो कोणता आला ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स याला आपण म्हणतो HDI म्हणतो आणि हे कोणते आहे मानवी दारिद्र्य HPI म्हणजे हे चुकीचं विधान आहे कारण इथं ऍक्च्युअली ती कधी आला 1997 ला आला होता। बघा याच्यामध्ये तीन प्रकारचे IM आहेत एक म्हणजे लैंगिक असमानता निर्देशांक नंतर सबलीकरण आहे आणि श्रम बाजार आहेत ह्या जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये आहेत। हे अहवाल तुम्हाला मी सांगितलं 2010 पासून आलं 1995 पासून लागू असलेले लिंग आधारित विकास निर्देशांक व लिंग सबलीकरण यांची परिणामी जागा घेतलेली यामध्ये 3 निकष व 5 निर्देशांक आहेत तुम्हाला इथे दिसतात 1 2 3 4 आणि 5 हे निर्देशांक आहेत। त्यानंतर तुम्हाला GM ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे कधी आली 1910 ला आली। तर बघा ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वॉज डेव्हलप्ड इन 2010 बाय द ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट OPHI म्हणतो आपण या दोघांनी मिळून केलं MPI ची स्थापना ही केलेली बघा ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट यांनी हे दोन संस्था मिळून काय केलं यांनी ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची स्थापना केली। याच्यामध्ये सुद्धा 3 निकष आहेत आरोग्य एक आहे यामध्ये पोषण आहे नंतर दुसरं शिक्षण आहे याच्यामध्ये शालेय वर्ष मोजलं जातं आणि तिसरं जीवनमान दर्जा आहे बघा। तर मालमत्ता वीज पाणी स्वच्छतागृह व स्वयंपाकाचे इंधन या सर्व गोष्टी याचे काय होतात समाविष्ट होतात। तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपण या टॉपिकमध्ये संपूर्ण पॉवर्टी या रिलेटेडच आपण काय केलं महत्त्वपूर्ण क्वेश्चन घेतलेले आहेत। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।